जिल्ह्यातील अनेक तालुक्यात कोरोनाचे रुग्ण घटले असले तरी सांगली शहरातील रुग्णवाढ सोमवारी सुरूच राहिली. 24 तासात 623 रुग्ण आढळलेत. याशिवाय 15 रुग्णांचा मृत्यू झालाय तर 630 रुग्णांनी आज उपचारानंतर कोरोनावर मात केली आहे. सांगली महानगरपालिका क्षेत्रात 111 रुग्ण आढळलेत. तसेच आटपाडी तालुक्यात 46 रुग्ण, कडेगाव तालुक्यात 72 रुग्ण, खानापूर तालुक्यात 80 रुग्ण, पलूस तालुक्यात 21 रुग्ण, तासगाव तालुक्यात 37 रुग्ण, जत तालुक्यात 64 रुग्ण, कवठेमहांकाळ तालुक्यात 32 रुग्ण, मिरज तालुक्यात 80 रुग्ण, शिराळा तालुक्यात 25 रुग्ण आणि वाळवा तालुक्यात 55 रुग्ण आढळलेत. कोरोना संशयित असलेल्या रुग्णांची आरटीपीसीआर चाचण्या 4281 पैकी 311 जण बाधित आढळलेत. तर 6700 अँटीजेन चाचणीमध्ये 316 जण बाधित असल्याचं स्पष्ट झालंय. दोन्ही चाचण्यांमध्ये मिळून 623 जण पॉझिटिव्ह आढळलेत. जिल्ह्यातील 15 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याशिवाय 620 रुग्णांनी आज उपचारानंतर कोरोनावर मात केली आहे. महापालिका क्षेत्रात नव्याने 111 रुग्ण आढळलेत. यामध्ये सांगली शहरात 103 तर मिरज शहरात 8 रुग्ण आढळलेत. याशिवाय आटपाडी तालुक्यात 46 रुग्ण, कडेगाव तालुक्यात 72 रुग्ण, खानापूर तालुक्यात 80 रुग्ण, पलूस तालुक्यात 21 रुग्ण, तासगाव तालुक्यात 37 रुग्ण, जत तालुक्यात 64 रुग्ण, कवठेमहांकाळ तालुक्यात 32 रुग्ण, मिरज तालुक्यात 80 रुग्ण, शिराळा तालुक्यात 25 रुग्ण आणि वाळवा तालुक्यात 55 रुग्ण आढळलेत. या रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे असल्याने त्यांची चाचणी करण्यात आली होती. त्यामध्ये ते बाधित असल्याचं स्पष्ट झालंय. तसेच म्युकर मायकोसिसचे आजपर्यंत 351 रुग्ण आढळलेत तर 47 रुग्णांचा मृत्यू झालाय. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे 181,288 रुग्ण आढळले. त्यापैकी 4772 रुग्णांचा मृत्यू झालाय तर 169,469 रुग्ण कोरोनामुक्त झालेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 6675 रुग्ण ऍक्टिव्ह आहेत. त्यापैकी 5,439 रुग्णांवर होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरू आहेत.